एखादी व्यक्ती विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल, तुम्ही निर्दोष आहात, मात्र तरीसुद्धा जर तुमच्या पाठीमागे ही व्यक्ती हात धुवून लागलेली असेल, तर अशा व्यक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी, या शत्रूला परास्त करण्यासाठी आजचा हा टोटका आपण अवश्य करा. अनेक लोक कमजोर लोकांच्या पाठी लागतात, दुर्बलांच्या पाठी लागतात, निष्पाप लोकांना त्रास देतात. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा शेकडो व्हिडिओज शत्रू मुक्तीसाठी, शत्रू पीडा दूर करण्यासाठी अपलोड केलेले आहेत. अनेक लोकांनी, हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतलाय. जर तुम्ही त्यापैकी आहात की अजून सुद्धा तुम्ही उपाय करूनही त्याचा लाभ तुम्हाला मिळालेला नाही, तुम्ही उपाय तर केला, टोटका तर केला, मात्र त्याचा प्रभाव जाणवत नाहीये, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जो टोटका केलेला आहे त्याचा रिझल्ट 100% तुम्हाला मिळेल. तुमचा शत्रू आतल्या आत पोखरला जात आहे. जसं एखाद्या दरवाजाला भुंगा लागतो, कीड लागते, आणि दरवाजा आतून पोखरला जातो, तो वरून व्यवस्थित वाटतो, मजबूत वाटतो, मात्र आतून तो पोखरलेला असतो. अगदी त्याचप्रकारे जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शत्रू नाशाचे उपाय करता, शत्रूला बर्बाद करणारे टोटके करता, तुमचा शत्रू आतून पोखरला जातो, मात्र तो ही गोष्ट तुम्हाला सांगणार नाही, तेव्हा हे टोटके, हे उपाय पुनरावृत्त करत चला, पुन्हा पुन्हा करत चला, वारंवार करत चला. जितक्या जास्त वेळा हे टोटके कराल, तुमचा शत्रू अक्षरशः तुटेल. आजचा जो उपाय आहे हा शत्रू नाशासाठीचा आहे, शत्रूला तडपवणारा आहे. मित्रांनो, यासाठी आपल्याला 7 साबुत लवंगा लागतील. एक विनंती करतो, हात जोडून काहीही करा, मात्र या टोटक्यांचा गैरवापर करू नका. कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर हे टोटके आजमावू नका. जर हे टोटके उलटले तर त्यापासून तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. तर शनिवारच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे, सूर्यास्तानंतर, म्हणजे सूर्य मावळल्यानंतर. 7 साबुत लवंगा घ्यायचे आहेत. साबुत याचा अर्थ न तुटलेल्या फुटलेल्या, आणि ज्यांना समोर फूल आहे अशा 7 साबुत लवंगा आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत. मूठ बंद करायची आहे अगदी घट्ट, आणि आपल्या शत्रूचं नाव घेत 21 वेळा फुंकर मारायची आहे. 21 वेळा शत्रूचं नाव घ्या, एक फुंकर मारा, पुन्हा एकदा नाव घ्या, दुसरी फुंकर मारा, पुन्हा एकदा नाव घ्या, तिसरी फुंकर मारा. शत्रूचं पूर्ण नाव घ्यायचं नाही आहे, त्याच्या वडिलांचं, त्याचं आडनाव घ्यायची आवश्यकता नाही. अनेक जण विचारतात की एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असतात. मित्रांनो, ही सर्व क्रिया करत असताना, हा टोटका करत असताना, तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दलची भावना आहे त्या व्यक्तीवर हा टोटका लागू पडतो. लक्षात घ्या, मनामध्ये शंका आणू नका, त्यामुळे टोटक्यांचा प्रभाव खूप कमी होतो. 21 वेळा शत्रूचं नाव घेत फुंकर आपण मारायची आहे. आणि त्यानंतर आता ही फुंकर मारताना आपल्या मनामध्ये आपण कल्पना करायची आहे की प्रत्येक फुंकर मारताना तुमच्या शत्रूची संपूर्ण शक्ती समाप्त होत आहे. तुमचा शत्रू जर पैशांच्या जोरावर माज करत असेल, त्याला त्याच्या सत्तेचा गर्व झालेला आहे, पब्लिक पॉवरच्या जोरावर तो निष्पाप लोकांना त्रास देतोय, कमजोर लोकांच्या पाठीशी लागलाय, या त्याच्या सर्व शक्ती प्रत्येक फुंकरेबरोबर समाप्त होत आहेत, तो शक्तिहीन होत आहे, दुर्बल होत आहे. 21 फुंकर मारल्यानंतर आपल्या घरातच किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे, दक्षिण दिशा लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही पूर्वेकडे तोंड करता, ज्या दिशेने सूर्य उगवतो, तेव्हा तुमचा जो उजवा हात ज्या बाजूला असतो ती दिशा दक्षिण दिशा. तुम्ही पूर्वेकडे पाहताय, दोन्ही हात पसरवा. तुमचा उजवा हात ज्या दिशेला असेल ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा. तर या दक्षिण दिशेकडे एकतर घराच्या आतही ठेवू शकता, बाहेरही ठेवू शकता, या 7 लवंगा व्यवस्थित ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिवसभरात केव्हाही किंवा रात्रीसुद्धा आपण रविवारी या 7 लवंगा जाळायच्या आहेत. त्या जाळण्यासाठी तुम्ही कापराचा वापरसुद्धा करू शकता. जाळल्यानंतर त्याची जी राख उरेल, ही राख तुमचा जो शत्रू आहे त्या शत्रूच्या एकतर घरावरती शिंपडा, अगर अंगणामध्ये शिंपडा, फेकून द्या.
द्वेषाने रागाने फेकून द्या. शत्रूच्या अंगणामध्ये अगर घरामध्ये जर हे करणं शक्य नसेल तर सरळ तुमच्या घराची जी दक्षिणेकडची दिशा आहे त्या दक्षिणेकडे ही राख आपण फेकून द्यायची. फेकल्यानंतर पाठीमागे वळून न पाहता थेट घरात यायचं आहे. स्वच्छ हातपाय तोंड धुवायचे आहेत. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही यासोबतच करा. अगदी आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुमच्या घराच्या दक्षिणेकडे, तुम्ही घरातही लावू शकता, घराच्या बाहेर अंगणात सुद्धा लावू शकता, कण्हेरचं एक रोपटं मिळतं. एक फुलाचं रोपटं आहे कण्हेर नावाचं. तशी तर कण्हेर विविध रंगी असते, पांढरी असते, कृष्णवर्णीय असते, निळीसुद्धा असते, लाल असते. तर आपण लाल रंगाची जी कण्हेर आहे या कण्हेरीचं रोपटं आपल्या घराच्या दक्षिणेकडे लावायचं आहे. तुम्ही आतमध्येही लावू शकता, तर तुम्ही फ्लॅटमध्ये राहताय, बाहेर अंगण नाही आहे, तर आताही लावू शकता किंवा बाहेर अंगणात लावलं तरीही चालतं. तंत्रमंत्र शास्त्रात अशी मान्यता आहे की हे कण्हेरीचं झाड आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं शत्रूंपासून रक्षण करतं. शत्रूंपासून हे झाड लावल्यानंतर त्याची निगा राखत चला, त्याला पाणी घालत चला. मित्रांनो, विश्वास ठेवा, हे झाड लावता क्षणी तुमचा शत्रू तुमच्यावरती जो काही अन्याय करत होता त्यामध्ये कमतरता येऊ लागेल, तुमचं रक्षण आपोआप होऊ लागेल. एकदा करून पहा. सोबतच या कण्हेरीला जोड म्हणून तुमच्या घरात जर एखादा जुना बूट असेल पडलेला, खूप जुना, जुना पुराणा आहे बूट आहे, छोट्या मुलांचा नको, मोठ्यांचा, वयस्करांचा, असा एक जुना बूट घ्या. काळ्या रंगाच्या शाईने त्या बुटावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहा. काळ्या रंगाची शाई पाहिजे आणि लिहिल्या. ही सर्व क्रिया आपण रात्री करायची, लक्षात घ्या. रात्रीच्या वेळी तंत्रमंत्र खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होतात. या बुटाला साफ करण्याची आवश्यकता नाही. तो जितका घाणेरडा असेल, मळकट असेल, कळकट असेल, तितकी ती तंत्रविद्या जास्त प्रभावी ठरते. त्यावरती काळ्या शाईने शत्रूचं नाव लिहा आणि आपल्या घराच्या बाहेर किंवा जागा नसेल तर घराच्या आत जी दक्षिणेकडची बाजू आहे त्या दक्षिणेकडच्या बाजूला हा बूट लटकवून ठेवा. दक्षिणेकडे कण्हेरीचं रोपटं आहे लाल रंगाचं. हा बूट लटकवलेला ज्यावरती शत्रूला आपण अक्षरशः लटकवून ठेवलंय आणि सोबत या लवंगांचा प्रभाव की जो शत्रूच्या अंगणात जाऊन पडलाय, त्याच्या घरात जाऊन पडलाय, तुम्ही दक्षिणेकडे फेका. ज्या व्यक्तीच्या नावे, ज्या व्यक्तीची भावना मनामध्ये आणून तुम्ही तो उपाय केलाय त्या व्यक्तीपर्यंत ती भावना नक्की पोहोचेल. शत्रूचा विनाश नक्की होईल. विनंती आहे, गैरवापर करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो नारायणा.